पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तो समाजाचा घटक आहे. त्यांच्या लिखित एक छोटी बातमी सुद्धा माणसाला मोठे करीत असते. त्यांच्या पारदर्शक लेखणीतून समाजाला न्याय मिळत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथीय भाषणात माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे यांनी केले आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर शाखेच्या वतीने राज्यस्तरीय चित्र रंगभरण स्पर्धेचे पुरस्कार वितरण सामाजिक, क्रीडा, कला, शिक्षण, उद्योग, राजकीय, शासकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा, समारंभ व प्रमुख वक्त्यांचे व्याख्याने व ज्येष्ठ पत्रकारांचा कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवेंद्र आर्य तालुका अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत विघ्नेश्वर, सचिव श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये दौलतराव भोंगळे, माजी प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा, प्रमोद काकडे, जिल्हा बातमीदार दैनिक सकाळ मंगेश देशमुख, उपसंपादक दैनिक देशोन्नती हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. एवढी सवय झालेली आहे, त्याच्यामुळे प्रिंट मीडियाचं महत्व कधी कमी झालेलं आहे ना कधी कमी होणार. कुणी किती काही करत नाही, शंभर टक्के. त्याच्यामुळे त्या पत्रकारितेला आम्ही सलाम करतो. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे असा येतो आहे की सृजनचा. तर मुळात सृजन हा एक विचार आहे. हा विचार असा सांगतो की मुक्तांगण आहे, जो जे मानशील तो ते लावतो. आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा पण त्याच्या मागे विचार आहे की सत्ता मृदा नो पाठ केली, कुणी यावं, बागडावं, मोठं व्हावं, टिकून जावं.